नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे उभारण्यात आलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची लोकार्पण होण्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. ती पडझड बाबासाहेबांच्या जयंतीच्या अगोदर दुरुस्त करून स्मारक लोकार्पण करण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे पलूस कळेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी अंकलखोप येथे झालेल्या बैठकीत केली. यावेळी बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की अंकलखोप या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने अंकलखोपची भूमी पावन झालेली असून या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. या अंकलखोप गावाबद्दल पलूस तालुक्याबरोबर संपूर्ण जिल्ह्याला आदर आहे. 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक या गावाला येत असतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुरवस्था झालेले स्मारक बघून कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करून मागणी करत आहोत. काही प्रमाणात आमच्या मागणीनुसार दुरुस्तीही करण्यात आली होती, परंतु संपूर्ण कामच निकृष्ट दर्जाचे असल्याने कितीही दुरुस्ती केली तरी पुन्हा पुन्हा त्याची दुरवस्था होत असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून स्मारकाचे काम तात्काळ सुरू करून स्मारकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा करून त्याचे लोकार्पण करण्यात यावे. यासाठी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बचाव समिती अंकलखोप या नावाने तीव्र स्वरूपाचा लढा उभा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी बहुजन समाज पार्टीचे पलूस कळेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे, विधानसभा कोषाध्यक्ष शीतल मोरे, बहुजन कामगार संघटना पलूस तालुका सरचिटणीस अक्षय तिरमारे, शाखा अध्यक्ष रोहित वारे, विकास वारे, रोहित वारे, निलेश वारे, नितीन वारे, अमोल लांडगे, अमोल वारे, प्रदीप देवकुळे, अक्षय वारे, अवधूत देवकुळे, प्रथमेश वारे, ओंकार वारे, सिद्धांत भिंगारदेवे, शुभम लांडगे, अमोल वारे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसंदेश न्यूजसाठी परवेज पीरजादे, पलूस. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य या स्मारकाच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य बहुजन जनतेच्या समोर यावं ह्या अपेक्षेनं आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये तीव्र असं वेळप्रसंगी तीव्र असं आंदोलन छेडण्याचं काम करणार आहे. आणि जोपर्यंत हे स्मारक पूर्ण होणार नाही आणि जोपर्यंत हे लोकार्पण होणार नाही आमच्या या समितीच्या माध्यमातून आमची एक छोटीशी मागणी आहे की 14 एप्रिलच्या आत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती 14 एप्रिलला आम्ही इथं मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही अंकलखोपची भूमी आहे, त्यामुळे ह्या भूमीबद्दल आम्हाला प्रचंड आदर व प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे या स्मारकाचं लवकरात लवकर या 14 एप्रिलच्या आत लोकार्पण व्हावं ही एक अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. जर तुम्ही लोकार्पण जर केलं नाही, या स्मारकाची 14 एप्रिलच्या दुरुस्ती केली नाही, तर आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या रोषाला, या सरकारला आणि प्रशासनाला आमचा रोष पत्करावा लागेल. वेळप्रसंगी आत्मदहनासारखी आंदोलनं सुद्धा आम्ही करायला कमी करणार नाही, कारण आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं या प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. स्मारक बचाव समितीच्या वतीनं आम्ही असा इशारा देतोय की आम्ही आता शांत बसणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी जीव देणारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रचंड तीव्र स्वरूपाचं आंदोलन या स्मारकासाठी या पलूस तालुक्यामध्ये व सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही उभ्या केल्याशिवाय राहणार नाही.